शहर में दिन प्रतिदिन कोरोना मरीजों की संख्या में इजाफा हो रहा है। इसी बीच एम्बुलेंस की कमी भी शहर में महसूस हो रही है, जिसके मद्देनजर सोमवार को महापौर दयाशंकर तिवारी ने जरूरतमंद लोगों के लिए 25 मिनी बसों का एम्बुलेंस में रूपांतर कर उन्हें नागरिकों के लिए उपलब्ध कराया है। शहर में रोजाना कोरोना संक्रमितों के आंकड़े में बढ़त देखी जा रही है। भले ही शहर में स्वस्थ होने वाले मरीजों की संख्या में इजाफा हो रहा है, लेकिन अभी भी एक्टिव केसेस की संख्या शहर में बड़ी तादाद में है, जिसके चलते कई स्वास्थ्य सेवाओं की कमी महसूस की जा रही है। इसी बीच ये खबरें सामने आ रही है कि निजी अस्पतालों द्वारा एम्बुलेंस के दरों को बढ़ाकर बताया जा रहा है, जिसके चलते आम नागरिकों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी समस्या को समझते हुए सोमवार को महानगर पालिका द्वारा 25 मिनी बसों को एम्बुलेंस में रूपांतरित कर नागरिकों के लिए उपलब्ध कराया गया, जिसका उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी के हाथों किया गया है। इस वक्त महापौर ने बताया कि यह एम्बुलेंस सेवा निःशुल्क नागरिकों के लिए उपलब्ध होगी और इसमें ऑक्सीजन की सेवा भी उपलब्ध कराई गई है। 0712-255-1417 इस नंबर पर संपर्क कर नागरिक इस सेवा का लाभ ले सकेंगे, ऐसी जानकारी भी इस वक्त महापौर द्वारा दी गई है। मागील काही दिवसांपासून माझ्या स्वतःच्या फेसबुक वर आणि सोशल मीडियावर एक बातमी खूप जोराने फिरली की 2 किलोमीटरसाठी 5,000-5,000 रुपये प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाले मागत आहे। काही लोकांची शिकायत आली की 15-15, 17-17 हजार रुपये त्यांच्याकडनं घेण्यात आले। असा स्थितीत नागपुरात ॲम्ब्युलन्स नाही मिळाला म्हणून कोणी हॉस्पिटलपर्यंत पोचला नाही, ही स्थिती नाही झाली पाहिजे म्हणून महानगरपालिकेने ही तत्काळ एक भूमिका घेतली। आमचे परिवहनचे श्री बंटीजी कुकडे यांनी इनिशिएटिव्ह घेतला, सर्व अधिकाऱ्यांनी मदत केली आणि 10 दिवसात महानगरपालिकेची आमची जी मिनी बस आहे अशी 25 मिनी बस ॲम्ब्युलन्ससारखी सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज केली। या ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनची सुद्धा सुविधा केलेली आहे। महानगरपालिकेचा आमचा जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरला आमच्या डॉक्टरांनी ऑक्सिजन कशी द्यायची अशी ट्रेनिंग देऊन त्यांना या बसमध्ये आम्ही बसवणार आहोत आणि ॲम्ब्युलन्ससारखीच निःशुल्क जनतेची सेवासाठी ही आमची 25 बस उपलब्ध आजपासून राहणार आहे। याच्यासाठी महानगरपालिकेचा स्वास्थ्य विभागाचा जो नंबर आहे जिथे बाकीची जानकारी आणि ॲम्ब्युलन्स वगैरे मिळते त्यापासून याला वेगळा ठेवण्यात आलेला आहे। परिवहन विभागमध्येच हे 25 ॲम्ब्युलन्सचा आमचा नंबर राहणार आहे, जो नंबर डायल केल्यानंतर लोकांना सहजरित्या ही ॲम्ब्युलन्स सेवेसाठी भेटणार आहे। तो नंबरसुद्धा आम्ही आज डिक्लेअर केलेला आहे, 0712-255-1417 0712-255-1417 या लँडलाईनवर फोन केल्यानंतर आमचा ऑपरेटर फोन उचलेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल तिथे रितसर पोहोचण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल। हा हेल्प नंबर वेगळा ठेवण्याचं कारण हे आहे की बाकी आमचे जे हेल्पचे हेल्प नंबर आहे त्यांच्यावर खूप मोठी गर्दी असतो, बोजा असतो आणि ॲम्ब्युलन्स इमर्जन्सीमध्ये लागते, म्हणून हा वेगळा नंबर आम्ही याच्यासाठी निर्धारित। इस वक्त परिवहन सभापति बंटी कुकड़े भी मौजूद थे, जिस दौरान उन्होंने पत्रकारों से बातचीत करते दरमियान कहा कि इस एम्बुलेंस सेवा में काम करने वाले सभी 75 कंडक्टर और ड्राइवर का इंश्योरेंस करने के निर्देश दिए गए हैं, जल्द ही उनका इंश्योरेंस किया जाएगा। गेल्या 2 महिन्यापासून नागपूर शहरामध्ये COVID-19 ने थैमान घातलेला आहे। रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढते आहे आणि रुग्णांची संख्या वाढल्यानंतर जे अवाक्याच्या बाहेर त्यांची परिस्थिती चाललेली आहे, वारंवार महापौर कार्यालयात आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये ह्या तक्रारी यायच्या की रुग्णवाहिका मिळत नाही आहे आणि जर मिळत असेल रुग्णवाहिका तर ते 2 किलोमीटरचे 5,000 रुपये तर 10 किलोमीटरचे, म्हणजे एक तक्रार तर अशी आली की जैतालापासनं मे हॉस्पिटलपर्यंत जायचं होतं, ज्याचं 5 किलोमीटर फक्त त्याचं डिस्टन्स आहे, हां त्या 5 किलोमीटरचे 35,000 रुपये रुग्णवाहिकेने आकारले आणि गरीब जनता जाणार कुठे, नागपूर शहराची जनता जाणार कुठे। माननीय केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचं पूर्ण लक्ष नागपूर शहरावर आहे, त्यांनी म्हटलं एकही रुग्ण हा रुग्णवाहिकेशिवाय इथे जाऊ शकत नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार, रुग्णाला बरोबर त्याची सुविधा मिळाली पाहिजे, त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यात आलं पाहिजे। माननीय महापौरजी दयाशंकरजी तिवारी यांच्या निर्देशानुसार आम्ही 25 बसेस ह्या मिनी बसेस पूर्ण ऑक्सिजनयुक्त आपत्कालीन रुग्णसेवेकरता आज आम्ही लोकार्पित केलेले आहे। याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनसहित आम्ही रुग्णांना सेवा देणार आहे,
त्याच्यानंतर ह्या 25 ज्या बसेस आहे याच्यामधील ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आहेत हे आमचे कोविड योद्धा आहे. रिक्स घेऊन म्हणजे जीव हाताशी घेऊन ते रुग्णांना नागपूर महानगरपालिकेच्या जनतेंना सेवा देणार आहे. मी त्यांना पण वंदन करतो, त्यांचे आभार मानतो की ती हे एवढी मोठी सेवा त्यांना देणार आहे. सोबत आमच्या महानगरपालिकेतल्या डॉक्टरांनी पूर्ण ड्रायव्हर आणि कंडक्टरांना ऑक्सिजन कसं लावायचं याचंसुद्धा आम्ही ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासली तर ते त्याला ऑक्सिजन लावून आम्ही त्याच्या इस्पितळापर्यंत हॉस्पिटलपर्यंत उपचार घेण्यासाठी आम्ही तिथे पोहोचून देऊ. एवढी आम्ही आज सेवा आजपासून लोकार्पित करतो आहे आणि ही सेवा पूर्णतः निःशुल्क राहणार आहे. माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय महापौरजी यांच्या या निर्देशानुसार आजपासून परिवहन सेवा ही रुग्णांच्या सेवेकरता उपलब्ध राहील. त्यांचा इन्शुरन्सचा निर्देश आम्ही दिलेले आहेत कारण ते कोविड युद्ध आहेत आणि ते जीवाची बाजी लावून म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हणजे रिस्क घेऊन ते हे काम करतात आहे. पण त्यांनी आपली तयारी दर्शवली कारण त्यांनी सांगितलं की आम्ही परिवहन सेवेचे हिस्से आहे, परिवहन सेवाचे ताकापैकी एक आहे आणि नागपूर जेव्हा ह्या स्थितीमध्ये लढताय तेव्हा आमचा सुद्धा काहीतरी वाटा असला पाहिजे म्हणून ते आज इथे सेवा देतात. असे 75 कंडक्टर आणि 75 ड्रायव्हर असे 24 तास सेवा देणार आहे. म्हणजे 25 गुणिले 3 असे 6-6 घंट्याची जी आम्ही शिफ्ट ठेवली असे 75 कंडक्टर देणार आहे. आणि हे ज्या दिवशी आम्ही रुग्ण आपत्कालीन रुग्णसेवा ह्या तयार करत होतो त्या दिवशी आम्ही निर्देश दिलेले आहेत की जेवढे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत त्यांचं प्रायव्हेटमध्ये इन्शुरन्स करण्यात यावं, 10 लाखापर्यंतचं इन्शुरन्स करण्यात यावं आणि ते कॅशलेस इन्शुरन्स करण्यात यावं. म्हणजे एखाद्या जर ड्रायव्हर कंडक्टरला कोविड झाला, व्हायला तर नाही पाहिजे पण झाला तर त्याला औषधी सुद्धा घ्यायला पैसे लागायला नको ही सुविधा आम्ही त्यांना देणार आहे. एक और जहां परिवहन सभापति द्वारा यह आश्वासन दिया जा रहा था कि इस सेवा में कार्यरत सभी कंडक्टर और ड्राइवर का इंश्योरेंस किया जाएगा, तो वही दूसरी ओर जब यही चीज इस सेवा में कार्यरत कर्मचारियों को पूछी गई तब ऐसा देखा गया कि इस संदर्भ में उन्हें ज्यादा कुछ जानकारी नहीं है. साहिबान मतलब ये खरा है अगर इंश्योर अगर 5 करोड़ एवडा कुवेट मध्य काम करते जीवाला मारून जाने त्यानं केला पाहिजे हे माझी इच्छा आहे. याच्यानंतर नाही सांगू शकत. साहेबांनी जे बोललं ते खरं आहे. भेटू शकतं साहेबांनी म्हणलं ते तर होऊ शकते. हा होऊ शकते एवढा भरोसा आहे. साहेबाकडं जो भरोसा आहे आमचा भले ही ये सेवा जनता को मदद मिले इस उद्देश्य से मिली हो लेकिन गौर करने वाली बात यह भी है अगर कंडक्टर को प्रशिक्षण देने के बाद भी ऑक्सीजन देना सही तरीके से नहीं आया तो जनता की जान खतरे में भी हो सकती है. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार की रिपोर्ट, बीसीएन न्यूज नागपुर.